गोंदियामध्ये राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या गाडीला अपघात झालाय. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. वाहनाचं संतुलन बिघडल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात बडोले केवळ किरकोळ जखमी झाल्यात. आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. माधव, राज्याचे सामाजिक आणि न्यायमंत्री बडोले यांना अपघात झालाय, काय सांगाल? यांच्या वाहनाला अपघात झालाय, किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय. आज सायंकाळी ते गोंदिया जिल्ह्यात दौरा निघून नागपूरकडले निघाले होते. त्या दरम्यानच खजरी या गावाजवळ अचानक बैलबंडी रस्त्यात आली आणि वाहन चालकाने सरळ ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या मागे असलेलं पेट्रोलिंगचं वाहन सरळ त्यांनी त्यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि त्याच ठिकाणी त्यांच्या वाहनाला मोठी क्षतीसुद्धा मागच्या साईडची मागच्या बाजूने पोहोचलेली आहे. तर यामध्ये बडोले यांच्या डोक्याला एक जखमसुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचे खाजगी जे पीए होते त्यांच्यासुद्धा कमरेला जखम झालेली आहे. जरी किरकोळ असली तरी त्यांच्या वाहनाला मोठ्या प्रमाणात क्षती पोहोचल्याचे कळते. ऋषी, नक्कीच धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर आपल्यासोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.